वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला या दरम्यान त्यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कान्होली गावास भेट दिली पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत दिली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम हिंगणघाट येथे पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी कान्होली गावास भेट दिली येथील पूरग्रस्तांची ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरती सोय करण्यात ता आली आहे या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे कायमस्वरूपी पुनर्वसन करून द्या अशी मागणी केली यावेळी खासदार रामदास तडस आमदार समीर कुणावर रामदास आंबटकर રણજીત કાંબળે જિલ્લાધિકારી પ્રેરણા દેશભ્રતાર ઉપસ્થિત હોતે